देवा म्हासा देवी तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेत आहे, त्यामुळे तुम्हाला काहीतरी सांगावेच लागेल, अन्यथा कामकाज सुरू करावे लागेल. म्हासा मला कुठेही जायचे नाहीये. आजच्या कामकाजाला सुरुवात करूया. आजचं काम आता सुरू होईल. तेव्हा अदुगर सांगितल्याप्रमाणे ज्यांना आपलं गाऱ्हाणं देवामोरं मांडायचं असेल त्यांना एका मागोमाग येत असं रास्तेभेद घ्यावं. प्रधानजी, तिम्माशेठचे जेजुरी गडावर आगमन झाले आहे. होय देवा, आणि म्हासा देवींच्या मातोश्री देखील बरोबर आहेत. म्हणजे का कोणास ठाव, पण मला असं वाटतंय का काहीतरी विपरीत घडणार आहे. बघ तू बी ना, पाणी आणू का तुला? नग आता पत्तूर हता आल्या धरण देवांची मला लय काळजी वाटते. माझ्या पायी त्यासनी त्रास होतो हा हे जाणवतो मला. आज काहीतरी निराळच घडणार असं वाटतंय अग. असं काय घडणार आहे अन आजच तुला असं का वाटतंय? का कुणास ठाव, पण काय घडणार हे म्या कसं सांगू ग? तत गडावर तर समजत चांगलं चाललं असेल ना ग. देवासनी कुणाचा त्रास तर होत नसेल ना? मला तुमची बाजू लक्षात आली आहे. पण तुम्हाला न्याय देण्याआधी मला यांच्याशी बोलावं लागेल. तुमचं काय मत आहे? आज असं काय झालं आहे ज्यामुळे तुम्ही इतके अस्वस्थ आहात हेच मला कळत नाहीये. देवी, जर देवांना अस्वस्थ वाटत असेल तर आपण आजचे कामकाज नंतर करूया. असे करून नाही का चालणार? असं चाललं असतं, पण त्यासाठी मला आधी हे कळायला हवं की आज हे असे अस्वस्थ व्हायला काय घडलं आहे. आणि तुम्ही मला काही सांगत देखील नाही. काय झाले आहे असे आज? Thank you.
देवा तुम्ही श्री म्हाळसा देवींना तिम्मा शेठ येत असल्याचे सांगणार आहात की काय? नाही प्रधानजी, मी ही वार्ता म्हाळसाला आता नाही सांगणार। देवा आता ह्यातून मार्ग तरी कसा काढणार?